मित्रांनो, सप्रेम जय भीम, नम बुद्धाय. बहुजन संघटक या फेसबुक पेजवर मी आज पुन्हा तुमच्याशी बोलायची संधी घेत आहे. आज आपल्या देशामध्ये जे वातावरण सुरू आहे आणि आपल्या एकूण सगळ्या लोकांच्या ज्या रिॲक्शन्स आहे या पाहिल्या तर आपल्या एक लक्षात येतं की हे आपल्याला कोणत्या स्तरापर्यंत नेऊन जातील. आपण आपल्या शिक्षणाचा, आपण आपल्या बुद्धिमत्तेचा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी नेमक्या कशासाठी होतात, या गोष्टी होण्यामागचं पूर्वसूत्र काय आहे आणि त्याचा अंतिम शेवट काय होईल या संदर्भात आपण कधी विचार करत आहोत असं दिसत नाही. आणि विशेषतः आंबेडकरी विचाराचे सगळे जे कार्यकर्ते लोक आहेत, नेते लोक आहेत, विचारवंत आहेत, विद्वान लोक आहेत, एज्युकेशनिस्ट आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोक आहेत, हे सगळे या संदर्भात अतिशय व्यवस्थित रीतीने विचार करून काही निर्णय घेताना दिसत आहेत का? उत्तर आहे, नाही दिसत. आणि मग हे जे चालू झालं आहे हे आपल्याला भविष्यात कोणत्या स्तराकडे घेऊन जाईल याचा कधी विचार करतो आहे का आपण? उत्तर आहे, विचार करताना दिसत नाही. आणि म्हणून मी आज मुद्दा राहुलला सांगून हे केलं की बाबा, शिक्षणाने माणूस बदलतो, शिक्षणाने माणसाची प्रगती होऊ शकते, किंवा शिक्षण नसलं तर आपण कोणत्या स्तरावर पोहोचू शकतो याचा विचार करून आपण आज भारतातल्या शिक्षणासंबंधी बोललं पाहिजे. आणि आज जे शिक्षण आपल्या देशामध्ये सुरू आहे याचे परिणाम किंवा दुष्परिणाम काय होतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येईल की हे जे सगळं सुरू आहे, हे जे सगळं षडयंत्र आहे, याच्या मागची काय भूमिका असली पाहिजे. आणि ही भूमिका शेवटी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज हा तुमच्याशी बोलण्याचा खटाटोप करत आहे. मित्र हो, आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आहे. आपल्या देशामध्ये ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे, तो सर्वोच्च स्थानी बसलेला आहे, तो ब्रह्माच्या मुखातून निर्माण झालेला आहे. आपल्या देशामध्ये क्षत्रिय आहे, हा क्षत्रिय आपली संरक्षण करतो. आपल्या देशामध्ये वैश्य आहे, तो आपला व्यापार करतो. आपल्या देशामध्ये शूद्र आहे, जो सारीच्या सारी कामं करत राहतो. आणि या सगळ्यांमध्ये आपल्या देशामध्ये अस्पृश्य आहे, आदिवासी आहे. हे सगळेच्या सगळे या सगळ्या वरच्यावरच्यावरनं लोकांची सेवा करण्यासाठी आपलं आयुष्य आणि आपल्या पिढ्यानपिढ्या बर्बाद करत आहेत. हे जे चित्र दिसत आहे हे चित्र आजचं नाही आहे. हे चित्र ज्या ज्या लोकांनी निर्माण केलं त्या त्यावेळी या घटनेला विरोध करणारे लोक होते, चारवाक होता, पण त्यांनी चारवाकाचा खून केला. महात्मा चक्रधर होता, महात्मा चक्रधरला बुडवलं. भगवान बुद्ध, गौतम बुद्ध होते, भगवान गौतम बुद्धाची शिकवण ऐकून सम्राट अशोकाने आपलं स्वतःचं राज्य निर्माण केलं. आणि अतिशय हिंसा करणारा सम्राट अशोक अहिंसक झाला आणि त्याने भगवान बुद्धाने दिलेल्या शिकवणीसाठी शाळा काढल्या, विद्यापीठं काढली आणि हे केलं. परंतु त्याची राज्यव्यवस्था याच पुन्हा संस्कृतीने 150 वर्षात खतम केली. काय कारण असेल? तर यांचं एक बेसिक कन्सेप्ट कारण आहे, ते कारण मी आपल्याला तुम्हाला सांगितलं पाहिजे. ते असं आहे की ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही शिक्षणाचा अधिकार नाही. हे पहिलं तत्व आहे त्यांचं, म्हणजे ब्राह्मणाशिवाय इतर कोणी शिकूच नाहीये. आणि जो कोणी शिकेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. मग त्यांनी शंबुकाला शिक्षा दिली, त्यांनी एकलव्याला शिक्षा दिली, त्यांनी चारवाकाला शिक्षा दिली आणि त्याने अनेक लोकांना शिक्षा दिली. आणि ज्यावेळी भगवान बुद्धाच्या या सगळ्या शिकवणुकीतून भारतामध्ये प्रचंड भिक्षू संघ निर्माण झाला, ज्याचं एकमेव काम होतं लोकांना जागृत करणं, लोकांना शिक्षण देणं आणि आपल्या सत्सद्विवेक बुद्धीचा वापर करून योग्य काय अयोग्य काय हे ठरवणं, हे ज्याची परंपरा होती, पुष्यमित्र शृंग नावाच्या राजाने ती सगळी संपवून टाकली. त्याने या देशातली बुद्ध परंपरा पूर्ण नष्ट केली. शिक्षण परंपरा जी आपल्याकडे भिक्षुकांनी सुरू केली, ते भिक्षुकांची हत्या करण्याचा सपाटा सुरू केला आणि पुन्हा बुद्ध धर्माचं हिंदूकरण सुरू केलं आणि पुन्हा शिक्षणाचा अधिकार आपला गोळून घेतला. हा विचार केला तर नेमकं काय असलं पाहिजे? ज्यावेळी आपल्या देशामध्ये इंग्रज आले आणि इंग्रजांनी पाहिलं की अरे, या देशातले प्रचंड लोक
85% जास्त लोक गुलाम आहेत. 95% लोक नुसतं वरच्या 5-3% लोकांचं ऐकता आहेत, त्यांना काही समजत नाही, आपल्या बुद्धीचा वापरच करता येत नाही. त्यावेळी त्यांनी इंग्रजी राज्यात म्हणजे इंग्लंडमध्ये जो कायदा होता 1854 सालाचा, तो कायदा भारतात आणायचा प्रयत्न केला आणि तिथे सर्वप्रथम आपल्या देशामध्ये शिक्षण सुरू केलं. ते असं शिक्षण जे व्यक्ती विकास करू शकेल, असं शिक्षण जे समाज विकास करू शकेल, असं शिक्षण जे स्वतः प्रत्येक माणसाला स्वावलंबी बनवू शकेल. शिक्षण जातीवर आधारित नको, शिक्षण व्यवसायावर आधारित नको, आणि शिक्षण हे धर्म, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यावर आधारित नको. या शिक्षणाची मुहूर्तमेढ घालणारा पहिला कायदा इंग्रज सरकारने भारतासाठी केला आणि त्याचा परिणाम झाला की या कायद्याची अंमलबजावणी करायची म्हणून काय केलं, मग त्यांनी हंटर कमिशन आणलं. हंटर कमिशनने आपल्या सगळ्या भारतातील लोकसंख्येचा, लोकांचा, समाजाचा विचार केला आणि एक नवी शिक्षण प्रणाली आणली जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची होती. आणि ह्या शिक्षण प्रणालीला सरकारने मदत केली पाहिजे म्हणून जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत, ज्या काही त्यावेळच्या स्वायत्त संस्था होत्या त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आणि हंटर कमिशन सुरू झाला. त्याच्यानंतर मेकॉले आले. मेकॉलेने एक उच्च विद्याविभूषित लोक तयार झाले पाहिजे या देशातले, जे नोकऱ्यांमध्ये येतील आणि या देशाची प्रगती करतील, जे नोकऱ्यांमध्ये येतील, जे स्वतःचा विकास करतील आणि समाजाचा विकास करतील आणि देशाचा विकास करतील. मग मेकॉले कमिशन आलं आणि मग त्याच्यानंतर कमिशनं येत गेली. मेकॉलेनंतर राधाकृष्णन आयोग आला. राधाकृष्णन आयोगानंतर मुदलियार आयोग आला. मुदलियार आयोगानंतर कोठारी कमिशन आलं. कोठारी कमिशननंतर राजीव गांधींनी एक कमिशन आणलं आणि त्याच्यानंतर आता 2017 साली यांनी के कस्तुरी रंगन नावाच्या माणसाचं कमिशन आणलं. आणि शिक्षणामध्ये हे प्रचंड बदल आपल्याला देशात दिसायला पाहिजे ते दिसतले नाहीत. काय बरं कारण असेल? आज अशी परिस्थिती आहे आपल्या देशाची की सारे लोक रिझर्वेशनसाठी भांडतात, सारे लोक शिक्षण हे आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे यासाठी भांडत आहेत, पण नोकऱ्या कुठे आहेत? ज्या नोकरीसाठी आम्ही आटापिटा घेऊन शिक्षण करतो, स्पर्धा परीक्षा देतो, ते शिक्षण हवे, त्या शिक्षणाचा फायदा काय होते? 1500-1600 जागा असतात, 2500-3000 जागा असतात आणि 22-22 लाख, 12-12 लाख विद्यार्थी परीक्षा देतात. कशी स्पर्धा होईल ही? आणि ह्याच्यातही रिझर्वेशनच्या नियमामुळे असं झालं तसं झालं म्हणून भारतीय संविधानातील जी कलमं आहेत रिझर्वेशनची, आरक्षणाची, या कलमांना कसं पायदळी तुडवता येईल याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. आणि मग सुप्रीम कोर्टात सुद्धा निर्णय देतं की नाही नाही, आता आरक्षण आर्थिक आधारावर असलं पाहिजे, आर्थिकमध्ये क्रिमिनलियर लावलं पाहिजे, रिझर्वेशनमध्ये वर्गवारी केली पाहिजे. हे कुठल्या आधारावर? तुम्ही या देशात कोण लोक आहे? म्हणून या देशामध्ये शिक्षण घेणारे लोक कोण आहेत आणि त्यांची जबाबदारी काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये भारतीय संस्कृती, भारतीय लोकशाहीमध्ये जे इंग्रजांपासून आपण घेतली आणि त्याला अतिशय उत्कृष्ट स्थान बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांमुळे मिळालेलं आहे. त्या संविधानामध्ये सांगितल्याप्रमाणे काय केलं पाहिजे? भारतीय संविधानामध्ये सगळ्यात प्रथम 3-4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. या देशाचं दुर्दैव आहे की या देशातील भारतीय संविधान हे विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही, आजपर्यंत सुद्धा शिकवलं जात नाही. ह्या संविधानातलं पहिलं पान, भारताच्या संविधानामधली प्रस्ताविका, ही सुद्धा 2005 पर्यंत शालेय विद्यार्थ्यांना शिकवली जात नव्हती. एखादा ईजेड खोब्रागडे नावाचा माणूस येतो आणि जिथे जिथे शाळा असेल तिथे निदान संविधानाचं हे प्रस्ताविकेचं पहिलं पान बोर्डावर लावा आणि प्रार्थनेमध्ये ते म्हणा हे सांगतो, पण तरीही त्याचा काही अर्थ होत नाही. म्हणजे पोपटपंची करणारं जर शिक्षण असेल तर त्या शिक्षणाचा काय अर्थ होईल? म्हणून संविधानामध्ये जे शिक्षण सांगितलेलं आहे त्या शिक्षणाची महत्त्व, त्या शिक्षणाचं काम आपण समजून घेतलं पाहिजे. आणि संविधानामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदी गोष्ट सांगितली की आपल्या देशामध्ये लोकशाही यंत्रणा आहे. ही लोकशाही यंत्रणा लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी दर 5 वर्ष पुन्हा पुन्हा ती प्रक्रिया झाली पाहिजे म्हणून निवडणूक प्रक्रिया दिली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे लोक निवडून येतील ते लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्यावर शिक्षणाचं बंधन घातलेलं नाही. म्हणजे लोकप्रतिनिधी निवडून येणारा अंगठा बहादर असला तरी चालते, तो कमी शिकलेला तरी चालते आणि त्याच्याकडे आम्ही भारताचं अर्थमंत्री अर्थ खातं देऊ शकतो, त्याच्याकडे आम्ही भारताचं शिक्षण खातं देऊ शकतो, त्याच्याकडे आम्ही भारताचं संरक्षण खातं देऊ शकतो, कारण ते शासन आहे. लोकशाही यंत्रणेमध्ये शासनाचं निर्माण ही गोष्ट जी आहे ती लोकप्रतिनिधींनी करायचं आहे. आणि दुर्दैव असं आहे गेल्या 73 वर्षामध्ये
की ज्या लोकप्रतिनिधींनी संविधानाप्रमाणे काम करायला पाहिजे ते संविधानाप्रमाणे काम करताना दिसत नाही, तर ते एक शब्द बोलतात, लोकांचा विकास केला पाहिजे, आम्ही लोकांचे सेवक आहोत, लोकांचे प्रतिनिधी नाही, लोकसेवक आहे. आणि म्हणून मग वेगवेगळे फंड वेगवेगळ्या नावाने आणतात आणि लोकांना फुकट वाटण्याचं काम करतात. खासदाराचा फंड असतो, आमदाराचा फंड असतो, जिल्हा परिषदेचा निधी असतो, पण हा निधी येतो कुठून, हा खर्च कसा करायचा, याचं काही ताळमेळ कोणत्याही नागरिकाला सांगितलं जात नाही. म्हणून हे लोकप्रतिनिधी आहेत. या लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये किंवा विधानसभांमध्ये धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत ज्याचं कायद्यांमध्ये रूपांतर होईल आणि ते कायदे राबवले जातील. हे कायदे राबवणारे कोण लोक असतील? संसदेमध्ये किंवा विधानसभांमध्ये पास करणारे कायदे हे कोणी राबवले पाहिजेत? मग त्याचा दुसरा परिणाम घेतो की प्रशासनाने राबविले पाहिजेत. हे प्रशासनाचे अधिकारी कोण आहेत? हे लोकप्रतिनिधी आहेत? उत्तर आहे, हे लोकप्रतिनिधी नाहीत. हे शिक्षणाने अत्युत्कृष्ट असलेले, उच्च शिक्षित असलेले आणि त्या पदासाठी परीक्षा पास करून आलेले हे उच्च शिक्षणाचे पदाधिकारी असतात, अधिकारी असतात. हे पदाधिकारी नसतात, हे अधिकारी असतात. आणि यांनी शिकलंच पाहिजे. आणि यांच्याकडे 5 वर्षाचं बंधन नाही, 5-10 वर्षाचं बंधन नाही. हे ज्यावेळी शिक्षक या पदावर येतात तेव्हा त्यांच्या वयाच्या रिटायरमेंटपर्यंत ते त्या पदावर राहतात. आणि त्यांची ही जबाबदारी आहे की भारतीय संविधानाने दिलेले कायदे अंमलात आणणे, धोरणं अंमलात आणणे आणि लोकांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या लोकप्रतिनिधींसमोर मांडणे किंवा संसदेसमोर मांडणे की हे असं असं आहे, याच्यावर तुम्ही निर्णय घ्या. हे लोकप्रतिनिधी उच्च विद्याविभूषित असले पाहिजेत. IAS, IPS, IRS, ICS असे असले पाहिजेत. हे या देशाचं प्रशासन चालवतील. हे ही व्यवस्था संविधानाने दिली, पण गेल्या 73 वर्षामध्ये आज या प्रशासन व्यवस्थेची काय स्थिती आहे? या प्रशासन व्यवस्थेमधला असलेला अधिकारी उत्तर आहे तो वापरताना दिसत नाही. त्याला पहिल्यांदा अंकित केलं जातं. आणि आपल्या देशामध्ये ज्या हिंदू संस्कृतीने दक्षिणा नावाचा प्रकार केला आणि सगळ्या ब्राह्मणांनी मंदिरांमध्ये दक्षिणा द्यायचं, गुप्तदान द्यायचं आणि परमेश्वर प्रसन्न करून घ्यायचा, ही जी व्यवस्था आहे ही शासनामध्ये आणली आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचा लाच घेण्याचा वाईट परिणाम झाला. त्याचा परिणाम काय झाला? हे अधिकारी जरी IAS ऑफिसर असले, जरी IPS अधिकारी असले, तरी ते आपल्या अधिकाराचा, आपल्या शिक्षणाचा वापर करताना दिसत नाही. पैसे मिळाले की ज्याचं काम आहे त्याचं करत राहतील, जसं त्यांना पगार मिळत नाही अशा पद्धतीचे जर हे शिक्षणाचे प्रशासकीय अधिकारी असतील तर काय करायचं? आणि काही थोडेफार अधिकारी जेव्हा चांगले निघतात तेव्हा यांनी पुन्हा प्रयोग केला की हे ज्या परीक्षा आहेत या परीक्षामध्ये प्रचंड स्पर्धा लावायची आणि स्पर्धा लावायची ती परीक्षा घेणारं मंडळ, ते परीक्षाचे पेपर तपासणारं मंडळ आणि निकाल देणारं मंडळ, हे जे स्वायत्त मंडळं होती यांना कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर देऊन टाकलं आणि पेपर फुटी ज्याला पाहिजे त्याला आपल्या पद्धतीने पुढे आणणं, हा सगळा प्रयोग सुरू झाला. IAS अधिकारी काहीतरी कोलॅटरल एंट्रीने मागे, म्हणजे ज्यांनी परीक्षा दिली नाही तरी ते होऊ शकतात. आणि कशासाठी? तर जे लोकप्रतिनिधी आहेत ते जे सांगतील तेच यांनी करायचं आहे, म्हणजे संविधानाचं ऐकायचं नाही, संविधानाने जे सांगितलं आहे ते करायचं नाही, बस आपल्या स्वतःपुरतं पाहायचं. पण त्यावेळी हे त्यांच्या लक्षात येत नाही की हे जर मी माझ्यापुरतं पाहिल तर माझ्या समाजाचं काय, जाऊ द्या समाजाचं सोडा, माझ्या कुटुंबाचं काय, माझ्या कुटुंबातील माझी मुलगी किंवा माझा मुलगा याला मला कसं पुढे नेता येईल? पण ह्या लोकप्रतिनिधींनी हे दाखवून दिलेलं आहे की भारताच्या संसदेचा जो अध्यक्ष असतो, ज्याला संसदेचा सभापती म्हणतो आपण, त्याच्या मुली या विना परीक्षा देऊन IAS ऑफिसर होतात, IRS ऑफिसर होतात. म्हणजे लोकप्रतिनिधी झालं की त्याला कोणतंही प्रॉब्लेम. आणि शिक्षणाची अशी व्यवस्था आहे की आमदारापासून तर मंत्र्यापर्यंत आणि लोकप्रतिनिधींपासून त्यांची मुलं कुठं शिकतात? त्यांची मुलं भारतात नाही शिकत, ते परदेशात शिकायला जातात. मग परदेशात शिकायला जातात आणि हे लोकप्रतिनिधी या देशातल्या विद्यार्थ्यांसाठी काय करतात? उत्तर आहे, काहीही करत नाहीत. आणि जे करतात ते इतकं भयावह आहे की आपल्या हे लक्षात येईल की भारताच्या संविधानाने भारताची अर्थव्यवस्था कशी मजबूत असावी म्हणून काही नियम केलेले होते, काही घटक केलेले होते, ज्याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा घटक होता की भारताचं अर्थकारण हे वित्त आयोगाने ठरवलं पाहिजे. आता वित्त आयोग कुठे आहे? दर पंचवार्षिक योजनेचा त्या वित्त आयोगाने 5 वर्षाचा आराखडा तयार केला पाहिजे. त्या आराखड्याची पूर्ण रचना करून प्रत्येक वर्षाचा बजेट अंदाजपत्रक हे तयार केलं पाहिजे.
आणि हे अंदाजपत्रक तुमच्याकडे येणारी रक्कम किती आहे त्याच्या आधारावर असलं पाहिजे. पण गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे की या देशावर प्रचंड लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि तरी हे कर्ज घेऊन आपले काम करतात. मग योजना काय आणतात? लोकांच्या विकासाच्या नावावर हे लोकांना फुकट वाटणे ह्या योजना आणतात आणि सारे प्रशासकीय अधिकारी त्याला मान्यता देतात. लाडली बहीण योजना येणार परीक्षा आपल्या यांच्यासाठी, तीर्थक्षेत्रासाठी तीर्थयात्रा योजना येणार, भावांसाठी वेगळी योजना येणार, आता बेरोजगारांसाठी फुकट पैसे योजना येणार. हे सगळं वाटण्याचं काम हे जर सुशिक्षित असलेले प्रशासकीय सेवेतील अधिकारी करत असतील तर या शिक्षणाचा काय अर्थ आहे? म्हणजे आपण शिक्षण घेत आहे का? आपल्या शिक्षणाचा काय उपयोग आहे हा विचार केला पाहिजे. आणि हा विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये आपल्या देशाची परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय वाईट होणार आहे, बिघडणार आहे. आणि या बिघडणाऱ्या परिस्थितीचं सर्वोच्च टोक असणार आहे गुलामी. आपण गुलाम राहणार आहोत, आपण आता लाचार झालेलोच आहोत. साध्या तलाठ्यापासून तुम्ही विचार करा, एखाद्या तलाठ्याकडे 7-12 उतारा मागायचा आहे तर तो त्याच्या संदर्भात लाच मागतो, त्याच्याशिवाय तो देत नाही. तलाठी लाच देतो, मग त्याच्यानंतर सगळे पहा, तुम्ही एज्युकेशनमध्ये पहा, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पहा, महसूलमध्ये पहा, कुठल्याही भागात पहा, सारे अधिकारी जे दर महिन्याला पगार कमावतात ते जेव्हा अशा लाचेला बळी पडलेले आहेत तेव्हा ते त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा वापर कुठे केला आहे? म्हणजे या देशामध्ये शिक्षण नाही आहे. आणि या देशामध्ये शिक्षण यावं यासाठी काय प्रयोग केला पाहिजे? म्हणून हे जे सगळे कमिशन आले याच्या संदर्भात मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, त्यांनी जे हिंदुत्वातील कोडी म्हणजे रिडल्स इन हिंदुइझम हे जे पुस्तक लिहिलं त्याच्यामधला उतारा मला तुम्हाला वाचून दाखवलाच पाहिजे. काय म्हणतात की ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. आज जे सुरू आहे त्याच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर हिंदुत्वातील कोडी या प्रस्तावनेत लिहितात की परमेश्वराचे अवतारी पुरुष म्हणून श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना पूजले जाते. त्यांचे उदात्तीकरण करून रामराज्याच्या आदर्श कल्पना समाज मनात पसरवल्या जातात. तसेच श्रीकृष्णाची गीता आणि महाभारत यातील युद्ध यांची रोचक आणि रोमांचक वर्णने ऐकविली जातात. हिंदू या नावाने भारतातील जेवढी जनता ओळखली जाते त्या जनतेच्या मनावर श्रीराम आणि श्रीकृष्णाचा पगडा कायम राहावा ही युक्ती या कथेच्या निर्मात्यांनी वापरली आहे. आणि त्यामुळे या दोन्ही देव अवतारी पुरुषांच्या चरित्राची चिकित्सा, त्यातील घडलेल्या घटनांचे सत्य आणि सम्यक आकलन कोणीही करण्याच्या भांगडीत पडत नाही. आणि एखाद्याने केलीस तर त्याला धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही ठरवून त्याचं जीवनचरित्र संपवलं जाते. हा इतिहास माहिती असून सुद्धा आपण सत्य सांगितलेच पाहिजे, कारण हिंदू धर्माच्या पक्केपणाच्या मुळाशी श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या धर्मश्रद्धा आहेत आणि साऱ्या हिंदू समाजाला या धर्मश्रद्धांनी आंधळे करून टाकलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन श्रीराम आणि श्रीकृष्णाची सत्य हकीकत सांगण्याचा या प्रयत्नात केलेला आहे. महाभारत युद्धामध्ये कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य कौरवाच्या बाजूने लढत होते आणि त्यांना हरविणे किंवा मारणे हे पांडवांना अशक्य आहे ही बाब श्रीकृष्णाला माहीत होती आणि कपटाने द्रोणाचार्याचा वध करावा असे त्याने पांडवांना सांगितले. द्रोणाने आपली शस्त्रे खाली टाकली तरच तो आपल्या हातून मारल्या जाईल. द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा मेला अशी खोटी हूल उठवली तर दुःखाने द्रोण शस्त्र टाकून देईल आणि त्यावेळी आपण त्याला मारू शकू अशी शक्कल कृष्णाने लढविली. भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला ठार मारले व द्रोणाला अश्वत्थामा मेला असे सांगितले. द्रोण या बातमीने व्यथित झाला पण त्याला खात्री वाटेना म्हणून त्याने धर्मराजाला सत्य काय आहे ते विचारले. धर्मराजा असत्य सांगायला डळमळू लागला तेव्हा कृष्णाने त्याला वशिष्ठ स्मृतीमधली वचने, त्याला खोटं बोलायला धीर यावा यासाठी म्हणून दाखविली. ती कोणती आहेत? 1 लग्नात, 2 प्रेमात, 3 जेव्हा एखाद्याचे आयुष्य संकटात आले असेल, 4 जेव्हा आपल्या संपत्तीचा नाश होत असेल आणि 5 सगळ्यात महत्वाचं ब्राह्मणांचे जीवित धोक्यात येत असेल. अशा 5 प्रसंगी खोटे बोलणे हे क्षम्य मानले जाते. वशिष्ठ मुनी म्हणतात या 5 प्रसंगी खोटे बोलण्यात कोणतेही पाप नाही. हे सांगितल्यावर धर्मराजाची शंका दूर झाली व त्याने आपल्या पूज्य गुरुजींना सांगितले, हो अश्वत्थामा मेला. पुढचे शब्द द्रोणाला ऐकू न जातील एवढ्या हळू आवाजात तो बोलला पण तो हत्ती होता.
धर्म सत्य भाषिक म्हणून विख्यात होता. धर्माचे हे वचन ऐकताच द्रोणाने शस्त्रे खाली ठेवली व आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या निधनाचा तो शोक करू लागला. त्यावेळी भीम त्याला लागेल असे कटु सत्य बोलला. ते ऐकून द्रोण फारच कष्टी झाला व नेमक्या त्याच वेळी दृष्टद्युम्नाने त्याला ठार मारले. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी प्रसंगी गुरुला सुद्धा मारण्यात पाप नाही. एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने लग्न करण्यासाठी खोटे बोलले तर पाप नाही. एखाद्यावर प्रेम करायचे असेल तर खोटे बोलल्यास पाप लागत नाही. एखाद्याचे आयुष्य संकटात आहे त्याला वाचविण्यासाठी खोटे बोलले तर पाप नाही. आपली संपत्ती वाचवण्यासाठी खोटे बोलले तर पाप नाही. आणि ब्राह्मणाचे जीवित धोक्यात असेल तर तो धोका टाळण्यासाठी आणि ब्राह्मणांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी खोटे बोलले तर पाप लागत नाही. अशी शिकवण देणारी हिंदू धर्माची ही संस्कृती आहे. मित्र हो, ही संस्कृती आज आपल्या देशामध्ये आता 2010 पासून वेगाने आपल्याला दिसत नाही का? दिसत नाही आपल्याला? सारे राजकारणी प्रधानमंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापासून त्यांचे वित्तमंत्री सारेच्या सारे सारे खोटं बोलतात. कारण त्यांना त्यांचं वर्चस्व कायम ठेवायचं आहे. आणि जे शिक्षण या देशामध्ये इंग्रजांनी आणलं ज्याच्यामुळे प्रत्येक माणसाचा विवेकवाद जागी होणार, त्याची विज्ञानदृष्टी जागी होणार आणि त्याच्यामुळे तो होईल. कारण शिक्षणाचं पहिलं धोरण असते की तुमच्या मनामध्ये संशय निर्माण झाला पाहिजे. संशय निर्माण झाला तर प्रश्न निर्माण होतो आणि प्रश्नाचं उत्तर शोधले तर तुम्हाला ज्ञान मिळतं आणि ज्ञान मिळाल्यानंतर तुम्हाला ती कसोटी वापरता येते. आणि त्या कसोटीचं उत्तर काय असेल, ती भल्यासाठी आहे की चुकीच्या गोष्टीसाठी आहे, त्याने माझा फायदा होईल की इतरांचा फायदा होईल की सगळ्यांना मार्गदर्शन मिळेल, यासाठी या शिक्षणाची ही कसोटी आहे. ह्या शिक्षणाच्या कसोट्या ज्या इंग्रज सरकारने आपल्या देशामध्ये आणल्या आणि चिकित्सक पद्धती सुरू केली जी भगवान बुद्धाने आपल्याला दिली होती, ती शिक्षण पद्धती आपण तोडून मोडून टाकली. आज ती शिक्षण राहिलं नाही. नव्या शैक्षणिक धोरणात आता व्यावसायिक शिक्षण आलं. अहो, व्यवसाय हा परंपरेने ज्या वंश वर्ग परंपरेने केला आणि त्याच्या जाती केल्या त्याच जाती आता पुन्हा जायचा. माझा एक मित्र आहे, तो चांभार समाजाचा आहे. तो अतिशय चांगल्या रीतीने इंजिनिअरिंग शिकला, त्याला नोकरी मिळाली पण ती कॉन्ट्रॅक्च्युअर बेसिसवर होती. आणि त्या कंपनीचा मालक जो ब्राह्मण समाजाचा आहे अधिकारी, ज्याला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणतो आपण, तो त्याला म्हणतो की बाबा, तुला हे 10-15 हजार रुपये याच्यातून तुला परवडणार नाही, हे इंजिनिअरिंगचं शिक्षण तू सोडून दे, त्याच्याऐवजी तू चपलाचं दुकान टाक. आणि त्या चांभाराला त्याने 25,000 रुपये देऊन त्याला चपलाचं दुकान टाकायला लावलं आणि तो चप्पला विकतो. हे काय भानगड आहे? जो माणूस इंजिनिअरिंग शिकला त्याला चपला विकायला लावायचा, कारण तो जातीने चांभारा आहे. आणि आता जे नवीन स्किल नव्या शैक्षणिक धोरणात आलं की ज्या जाती आहेत पर्यायाने त्या जातीतच त्यांचं शिक्षण होईल, म्हणजे त्यांचा बुद्धिविकास होणार नाही. इतिहास असं सांगतो की स्वातंत्र्यानंतर ज्यावेळी लोक शिकायला लागले त्यावेळी बहुतांशी लोक भटकरांसारखे लोक अमेरिकेत जातात आणि शोध लावतात. सुनीता विल्यम नावाची पोरगी बाहेर जाते आणि नासाचा शोध लावते. अनेक भारतीय लोक आहेत जे परदेशात जातात आणि भारताचं नाव रोशन करतात. आता ते भारतातलं शिक्षण कुठे आहे? भारताचं शिक्षण या ब्राह्मणी संस्कृतीने, हिंदू संस्कृतीने आणि वशिष्ठ मुनींच्या या संस्कृतीने नष्ट केलेलं आहे, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? आणि आपल्याला भांडणं लावून दिलेली आहेत. आज सगळ्यात जास्त भांडणं कोणाची होतात? जसं रिझर्वेशनचा मुद्दा आला आणि कुंभ्यांमध्ये मराठ्यामध्ये भांडणं सुरू करून टाकले. जसं आता अनुसूचित जाती जमातीचा मुद्दा आला आणि अनुसूचित जातीतल्या महाराष्ट्रातल्या 59 जाती आणि देशातल्या 538 जाती यांच्यामध्ये भांडणं सुरू लागले. हे कोण लावतंय? आणि सारंच्या सारं खोटं बोलणं सुरू आहे. आणि ज्या संविधानाने तुम्हाला अर्थव्यवस्था कशी करावी ते सांगणारा या महाराष्ट्राचा अर्थमंत्री लाडली बहीण लाडली योजना आणतो आणि फुकट वाटतो. कुठल्या आधारावर वाटतो? कुठून आणतो पैसा? आणि वाईट याचं वाटते की शिक्षणासाठी ज्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे यासाठी 1935 साली भारतामध्ये रिझर्व्ह बँक आणली, भारतामध्ये संविधानामध्ये वित्त आयोग आणला, नियोजन आयोग आणला आणि त्यांनी या देशाची आर्थिक व्यवस्था कशी सुधारावी यासाठी सांगितलं. आणि या वित्त आयोगात आणि नियोजनात बसलेले सगळे अधिकारी पुरुष हे अर्थशास्त्राचे तज्ज्ञ शिक्षक असले, शिक्षण घेतलेले लोक असले पाहिजेत. आज कोण लोक आहेत? भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतिहासाचा माणूस जेव्हा या भारतीय रिझर्व्ह बँकेचा अध्यक्ष होतो त्याच्यापेक्षा दुर्दैव कोण असेल? भारतीय लोकसेवा आयोगाचा माणूस जेव्हा तो ब्राह्मण असेल तेव्हा त्याचं काय हे होईल?
आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था येत आहे आणि आपण त्याला अतिशय चांगल्या रीतीने बळी पडतात, कारण आपण आपल्यातच भांडत आहोत। आता या ओबीसीच्या जनगणनेमध्ये भांडणं सुरू होणार। जनगणना 1935 साली जी योग्य रीतीने झाली, त्यानंतर स्वातंत्र्य भारतात भारताची जनगणना योग्य रीतीने केली गेली आहे का? हो, आपल्या देशामध्ये जनावरांची जनगणना होत आहे, झाडांची जनगणना करायला लागले हे लोक, आणि माणसांची जनगणना करताना आता 2010 साली जी जनगणना व्हायची होती तिचा रिपोर्ट सुद्धा नाही आला अजून, आणि 2020 जे व्हायची होती तिचा अजून काही पत्ता नाही, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही। आणि आता जातीय जनगणना झाली पाहिजे याचा आपण सगळा डांगोरा पिटत आहोत। याचा अर्थ ज्या संविधानाने या देशातल्या जाती नष्ट करायला पाहिजे आणि सगळ्यांना समान अधिकार दिले पाहिजेत, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय मिळाला पाहिजे, विचार अभिव्यक्ती आणि विश्वास श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, दर्जाची आणि संधीची समानता मिळाली पाहिजे, हे तत्व ज्या संविधानात आहे ते संविधान कुठे आता? आणि सारे निघाले संविधान बचाव संविधान जागर यात्रा करायला। परवाच्या दिवशी आमच्या वर्धेमध्ये बीजेपीचे लोक, विश्व हिंदू परिषदेचे लोक आणि विद्यार्थी परिषदेचे लोक भारताचं संविधान बचाव म्हणून यात्रा काढायला निघाले, आणि वर्धेमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला। आणि ते असं सांगतात चक्क का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच भारताच्या संविधानामध्ये श्रीराम श्रीकृष्ण मोहम्मद पैगंबर यांचे फोटो लावले म्हणे। बाबा तू पुरावा सांग। आणि वाईट याचं वाटतं की ते सगळे प्रचार करणारे सारेच्या सारे बुद्धिस्ट समाजाचे लोक, सारे आंबेडकरी विचारांचे स्वतःला म्हणणारे लोक होते। एवढ्या खोट्या गोष्टींचा अवडंबर या देशात जर असेल तर खोटं बोलणे पाप लागत नाही, ते कोणाला पाप लागत नाही? फक्त ब्राह्मणांना पाप लागत नाही, बाकीच्यांना आपल्याला बुद्ध धर्म सांगायचा असतो की सत्य बोलावे खोटे बोलू नये। आपल्या त्रिशरण पंचशीलमध्ये हेच आपण बोलतो ना, म्हणजे तुम्हाला सांगायचं तुम्ही सत्य बोला, पण आम्हाला मात्र असत्य बोलणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। ही जी परंपरा या संस्कृतीची आहे, या संस्कृतीमुळे आपण गुलाम होत आहोत। आपल्याला असं वाटतं की आपला देश अतिशय चांगला आहे, लोकशाहीवादी आहे। कुठे लोकशाही उरली आहे? ज्या देशाचा IAS अधिकारी आणि तो 12वी नापास असलेला खासदार किंवा मंत्री त्याला ते सांगतो की तू हे असं कर, त्यावेळी तू त्याला ठणकावून सांगू शकत नाही, अरे बाबा तू हे जे सांगितलं ते संसदेमध्ये मांड, ते पारित कर, त्याचा नियम कर, तो राष्ट्रपतीकडून मंजूर करून घे आणि मग माझ्याकडे ये, हे सांगायला तू तयार नाही होत। तो म्हणतो हो मांड। असा परिस्थिती होती की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळी तो अधिकारी कलेक्टर असेल त्या रँकचा असेल, मंत्री जरी आला तरी तो कलेक्टर माणूस त्या खुर्चीतून उठायचा नाही। आमदार खासदाराची तो गोष्ट वेगळी, आणि तो मंत्री किंवा तो आमदार खासदार त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसायचा। आज काय परिस्थिती आहे की नुसतं माहीत झालं की आमदार येत आहे, कलेक्टर आपली खुर्ची सोडून दरवाज्यावर त्याचं स्वागत करायला येतो। हे शिक्षण, हे उच्च शिक्षण आहे या देशाचं। म्हणजे ज्या लोकांनी उच्च शिक्षण घेतलं असं आपण म्हणतो, त्यांनी ते त्यांच्या स्वतःच्या समाजाच्या कामी लावलेलं नाही, त्यांनी वैयक्तिक केलं, आणि सारेच्या सारे सुशिक्षित अधिकारी आता लाचखाऊ झालेले आहेत हे नाईलाजानं म्हणण्याची वेळ आलेली आहे। आणि अशावेळी हा शिक्षणाचा खळखंडोबा झाला तर या देशाचं शिक्षण काय राहील, हा विचार केला पाहिजे। आणि थोडा जरी विचार केला की आपण बहुजन समाजाचे लोक आहोत, आपण 85% लोक आहोत, जाऊ द्या आपण 55-54% लोक आहोत, मग आपण आपल्या सत्तेच्या दालनामध्ये का नाहीत? तुम्ही हा विचार केला पाहिजे। माझ्या एका पुस्तकात मी परिशिष्ट लिहिले, त्याच्यामध्ये लक्षात येतं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारताचे परदेशातील उच्चायुक्त किंवा राजदूत हे सगळेच्या सगळे हे ब्राह्मण समाजाचे आहेत। तुम्हाला वाटेल सागरी सेना प्रमुख नेव्ही चीफ हे सगळेच्या सगळे ब्राह्मण समाजाचे आहेत। राष्ट्रीय सल्लागार समितीचे जे 5 लोक आहेत, आता अजित डोवल त्याच्यात आहे, हे सगळेच्या सगळे उच्चवर्णीय आहेत। भूसेनेचे जे प्रमुख आहेत 29 पैकी 4 सोडून सारेच्या सारे उच्चवर्णीय आहेत। मुख्य न्यायाधीश जे सर्वोच्च न्यायालयाचे आहेत आतापर्यंत, त्याच्या आतापर्यंत झालेल्या 47 पैकी 4 मुस्लिम आहेत, 1 अनुसूचित जातीचा आहे, आणि सारेच्या सारे उरलेले उच्चवर्णीय आहेत। यांना काही लागत नाही। या जे राष्ट्रपती कार्यालयाचे सचिव आहे याच्यामध्ये सगळेच्या सगळे उच्चवर्णीय ब्राह्मण आहेत। उपराष्ट्रपती कार्यालयाचे सचिव जे आहेत 1 वगळता सगळेच्या सगळे ब्राह्मण आहेत। पंतप्रधान कार्यालयाचे जेवढे सचिव आहेत 4 वगळता सगळेच्या सगळे ब्राह्मण आहेत। कॅबिनेट सचिवमध्ये 83 सचिव आहेत, या 83 पैकी 67 लोक ब्राह्मण आहेत। आणि तुम्ही हा बहुजनांचा लोक देश आहे, हा सर्व लोकांचा देश आहे, हे एक राष्ट्र आहे असं म्हणणार कुठे जाणार? म्हणून शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी पहिला डंख मारलेला आहे। आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही की भारताच्या संविधानामध्ये शिक्षणाचा सगळा खर्च हा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने उचलावा,
एकूण 45वं कलम होतं भारताच्या संविधानामध्ये की 14 वर्षाच्या मुलापर्यंतचं सगळं शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आणि केंद्र सरकारांची आहे. हे कलम यांनी उडवलं आणि खाजगी शिक्षण आणलं. आज भारतातलं सगळं शिक्षण हे व्यापाऱ्यांचा अड्डा झाला आहे. एखादं किराणाचं दुकान तितकं चांगलं चालू शकत नाही, एखादा गिरणी किंवा एखादा कारखाना तितका चांगला चालू शकत नाही, तितके यांच्या एज्युकेशन संस्था चालत आहेत ज्याला सरकारचं काही अनुदान नाही. 2015 पासून 2024 पर्यंत आतापर्यंत जर शिक्षणाचं बजेट पाहिलं तर 5,54,000 कोटी रुपये जे शिक्षणावर खर्च व्हायला पाहिजे, 1 रुपया सुद्धा खर्च झाला नाही. आणि परदेशी विद्यापीठात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. या देशातल्या PhD करणाऱ्या RT बार्टी सारथीच्या विद्यार्थ्यांना अजून स्कॉलरशिप मिळत नाही. या देशामध्ये 12वीनंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप वाढलेल्या आहेत. या देशामध्ये मेरिटनुसार ज्या 1-5व्या वर्गापर्यंत ज्या शिक्षक घेणार त्या बंद झालेल्या आहेत. शिक्षणावरचा खर्च पूर्णपणे बंद झाला आहे. आणि हा गेला कुठे? लाडक्या बहीण योजनेत. हा गेला कुठे? आता आनंदाचा शिधा देणार, 80 कोटी लोकांना धान्य देणार. भिकारछोट धंदे या देशातल्या सरकारने लावलं आणि आपण आपल्या संविधानाचा गौरव करणार, गाजावाजा करणार, हे कुठे जाणार? हे कसं शक्य आहे? मित्र हो, आता 4 गोष्टीवर आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. या देशातील शिक्षण परंपरा, नव्यात तुम्ही शैक्षणिक धोरणातली पुस्तकं पहा जी आता 1922 नंतर निघालेली आहे. या अहो भारताच्या संविधानातलं पहिलं पान तिथे त्यांनी धर्मनिरपेक्षच्या ऐवजी पंथनिरपेक्ष करून टाकलं. आणि महाराष्ट्रात नव्हे, भारतातल्या सगळ्या प्राथमिक शाळांमध्ये हे पहिलं पान पंथनिरपेक्ष लावून टाकलं. सेक्युलरिझम या शब्दाचा अर्थ पंथनिरपेक्ष होतो? कोण पाहतं? आणि भारताचा शिक्षण मंत्री, महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री कुठे जातो? तो मनुस्मृतीचे श्लोक लावतो, त्याच्यात मनुस्मृतीच्या कथा लावतो आणि तो म्हणतो की नाही नाही मनुस्मृती लावणं बरोबर आहे. आणि जेव्हा विरोध होतो तेव्हा म्हणतो काढून टाका. पण आपला एक मनुस्मृतीचा श्लोक काढतो, ज्याने ते तयार केलं तो किती डोक्याचा असला पाहिजे. एक टाकला म्हणजे बाकीच्या राहिल्या ना. उरलेल्या 19 पाठांमध्ये सारीच्या सारी मनुवादी विचारसरणी आलेली आहे, हे केव्हा लक्षात येईल? म्हणून या देशाचा, कारण त्यांचं सूत्र आहे ज्याला आपण ब्राह्मण्य नीती म्हणतो ना, त्याचं सूत्र आहे. जर त्या देशावर राज्य करायचं असेल ना, तर तुम्ही पहिल्यांदा त्यांच्या शिक्षणामध्ये हे करा, त्याच्यानंतर तुम्हाला काही युद्ध करायची गरज नाही. म्हणून यांनी शिक्षण पहिले आपल्या पद्धतीनं वापरून घेतलं. आता शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला. विद्यार्थी संख्या शाळेत कमी असते आणि कोचिंग क्लासला जास्त असते. कोचिंग क्लासची फी ट्युशन फी असते आणि हे कोचिंग क्लासवाले मोठे मोठे मालगुजार परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपन्यांशी आपलं जागा जुळवतात, एखादा दुसरा पेपर काढून घेतात, 4-2 प्रश्न काढून घेतात आणि आपल्या कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांना सांगतात की हे प्रश्न उद्या येणार आहेत, हे तुम्ही अभ्यास करा. जिथे कॉप्या करून पोरं जर शिक्षित होतील, ते इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, तर ते आजार कसा वाचवतील? ते हे घरदार आणि रोड कसे वाचवतील? म्हणून रोड खराब होण्याची संख्या, पुलं कोसळण्याची संख्या, शिवाजी महाराजांसारखे पुतळे पडण्याची संख्या जास्त नाही का झाली? कारण शिक्षणच नाही आहे. शिक्षणाचा दर्जा पार खतम करून टाकला आणि जेवढा केवढा आहे तो आता उरलेल्या 2-4-5 वर्षामध्ये पूर्ण नेस्तनाबूत करायचा आणि या देशातलं शिक्षण खतम करून टाकायचं. आणि हे शिक्षण खतम करणारे लोक आपल्या पोरांना परदेशी पाठवणार आणि बहुसंख्य विद्यार्थी जेव्हा बेरोजगार होतील, लाचार होतील, तेव्हा भीक मागतील. भीक मागणाराचा देश, हे जसं भारताचं ब्रह्मवाक्य होतं की लोकांना भीक मागायला शिकवा आणि मग त्यांच्यावर राज्य करणं सोपं जाईल. संघाचे कार्यकर्ते हेच म्हणत होते, ते हिटलरला मानत होते. आणि हिटलरनं सांगितलं होतं एक कोंबडा घेऊन आला तो सभेत आणि त्याचे सारे पिसक पार पार पूर्ण काढून टाकले. तो ओरडत होता जोराजोराने, सारे लोक पाहत होते. आणि त्याच्यानंतर त्याला खाली सोडल्यावर आपल्या खिशातले दाणे काढून त्याला टाकले. त्यावेळी ते कोंबडं ओरडणं सोडून दिलं आणि त्याने दाणे खायला लागलं. भारतातील अवस्था या कोंबड्यांसारखी करून ठेवलेली आहे या देशातील लोकांनी. आणि हे कोण लोकप्रतिनिधी आहेत? यांना लोकप्रतिनिधी म्हणायचं? कोणी निवडून येतो बीकॉम नापास झालेला, BA नापास झालेला, 12वी असलेला आणि तो सांगतो नाही पक्षाला वरून आले, अरे तुझं काय काम आहे? आणि त्याचं ऐकणारे हे सगळे IAS कॅडरचे सगळे अधिकारी, MPSC UPSC परीक्षा झालेले अधिकारी. कुठे देशात लोकशाही राहिली? कुठे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहिलं? आणि आपण संविधानाच्या जागर यात्रा काढत राहतो. तो जागर काढणारा तो BJP जत्था इथे वर्धेत आला आणि तो सांगतोय की नाही बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि संविधान वाचवणारा केवळ BJP हा पक्ष आहे, त्यानेच बाबासाहेबांना वाचवलेला आहे आणि आम्ही टाळ्या वाजवतो. यासारखं लाचारीचं दुर्दैव आपल्या देशामध्ये कुठे पाहायला मिळत नाही.
हे जर संपवायचं असेल तर चार गोष्टी करायच्या असं जे मी म्हणालो त्या आपल्याला केल्या पाहिजेत. या शिक्षणामध्ये आत्ता आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. हे शिक्षण जे व्यक्ती स्वातंत्र्याला, जे विचार स्वातंत्र्याला आणि जे चिकित्सक बुद्धीला खतपाणी घालते ते शिक्षण आपल्याला पुन्हा आणायचं आहे. हे कसं आणता येईल? आपण आता सरकारवर अवलंबून राहण्याची गरज आली आहे. मग सरकारवर अवलंबून राहत असाल तर तुम्ही सरकारमध्ये जा, पण तुम्ही सरकारमध्ये येऊ नये याच्यासाठी त्यांची खेळी असते. किती मस्त खेळी आहे बघा. आंबेडकरी विचारांचे एवढे सगळे पक्ष आहे, एकमेकाशी कधी जुळत नाहीत. आणि मग काय होतं? त्यांच्यात भांडणं होतात, त्यांचे चार चार माणसं, पाच पाच माणसं उभे राहतात. याचा स्पष्ट अर्थ आहे की ते निवडून येऊ शकत नाहीत. मग कोणाला तरी मागच्या दाराला घ्यायचं, त्याला समाज कल्याण मंत्री करायचं आणि त्याच्या समाज कल्याणचा निधी तो सगळ्याच्या सगळ्या चुकीच्या गोष्टीला वाटून टाकायचा. ही आहे परिस्थिती. म्हणून पहिल्यांदा शिक्षणावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि असं शिक्षण दिलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या देशातील प्रत्येक सामान्य माणसाची चिकित्सक बुद्धी जागृत होईल. हे सरकार करू शकत नाही, पण तुम्ही जर चार लोक आता रिटायर झालेले लोक आहे सगळे, यांनी जर ठरवलं की हे आता आपल्याला करायचं आहे, हे आपण करू शकतो. तरच हा देश वाचू शकणार, तरच ह्या पिढ्या या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी मोकळा श्वास घेऊ शकतील. दुसरं असं आहे की जे प्रशासकीय अधिकारी आहेत, ज्यांना लाच घेण्याची प्रचंड लत लागलेली आहे, त्यांना आता हद्दपार केलं पाहिजे. असेल तो प्रशासकीय अधिकारी, असेल माझा मित्र, असेल माझा नातेवाईक, पण त्याने जर लाच घेतली असेल तर त्याच्या पाठीवर त्याचा उजगावणं लागली पाहिजे. आम्ही कशाला लाच द्यायची? एक साधं पेन्शनचं काम करायला गेलं तर फार एज्युकेशन ऑफिसपासून त्या अरे आर्थिक व्यवस्थापर्यंत सगळी लाच मारणं सुरू राहतं. किती दुर्दैव आहे आपल्या देशाचं. एक तलाठीसुद्धा लाच घेतो आणि त्याचा तहसीलदार आणि त्याचा न्यायाधीशसुद्धा लाच घेतो. हे लाच खाऊ प्रकरण या देशाला अधोगतीकडे नेणार आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचा सामाजिक एकोपा असला पाहिजे. आपल्या देशामध्ये जाती जातीमध्ये आता इतके प्रचंड भांडणं लागलेले आहेत आणि तुम्हाला दिसते का वरच्या वर्णाची जात एकमेकाशी भांडते का? ब्राह्मण कधी एकमेकाशी भांडताना दिसले? अहो ब्राह्मण त्याच्या विरुद्ध बोलते तरी ते भांडत नाही. त्यांच्यामध्ये कशी शांतता आहे, कारण ते 24 तास मनुस्मृतीने सांगितलेल्या कायद्याप्रमाणे काम करतात. आपण फक्त निवडणुकीच्या वेळी काम करतो, मग कसं होणार? हा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माणुसकी टिकून ठेवली पाहिजे. केवढे धरणं, आंदोलनं, काय काय होत आहे, मारामाऱ्या होत आहेत, जाळफेक होत आहे, दगडफेक होत आहे आणि कोणावर होत आहे? बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणाले होते की आता आपण स्वातंत्र्य झालो आहे, आता आपल्याला संविधानाने सगळे अधिकार दिलेले आहे. इंग्रजांच्या वेळी आपण हे आंदोलनं, सत्याग्रह, धरणे, उपोषणं करत बसलो. आता ते शक्य नाही, आता ते करू नये, कारण आता आपण लोकशाही मार्गात प्रवेश केला आहे. संविधानाने राज्य चालवण्याचं ठरवलेलं आहे, म्हणून आता आपण आपले प्रश्न सनदशीर मार्गाने सोडवले पाहिजेत. पण सनदशीर मार्गाने सोडवायसाठी ज्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या त्या आपण कुठे केल्या? जर तसं असतं तर ब्राह्मण समाजाचे 3-3 पुजारी एका महिलेवर अत्याचार करतात, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. आपटे नावाचा पोरगा जो ब्राह्मण आहे तो पळून जातो, तो अजून सापडत नाही, पण त्याचा दुसरा पाटील नावाचा पोरगा आहे तो सापडतो. पहा कशी गंमत आहे. सारेच्या सारे जे बलात्कारी ब्राह्मण आहेत वरच्या वर्गाचे, ते सगळेच्या सगळे मस्त मोकाट सुटतात आणि जेलमध्ये तात्पुरते गेले तरी बाहेर येतात. आणि तुमचे हो साधं नुसतं संशयाच्या आधारावर आता UAPA कायदा आणला आणि महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक आणलं, त्याचा अर्थ काय आहे? आमच्या विरुद्ध बोलायचं नाही, आमच्या विरुद्ध बोलले का तुम्ही देशद्रोही, आणि देशद्रोही म्हणजे जा जेलमध्ये. याचा अर्थ मला स्पष्ट दिसते की या मनुस्मृतीच्या संस्कृतीने ती कायम राहावी म्हणून ज्यावेळी इंग्रजांची सत्ता या देशामध्ये आली आणि त्यांच्या लक्षात आलं की हे सामान्य लोकांना सगळे अधिकार देत आहेत, एक दिवस आपल्याला हे आपल्याला त्रास होईल, आपल्यालाच हाकलून देतील, कारण सगळ्यात जास्त आपणच त्यांच्यावर अत्याचार करत आहोत. म्हणून त्यांनी सांगितलं की हे इंग्रजांची लोकशाही व्यवस्था आपण 100 वर्षात खतम केली पाहिजे. 1925 साली त्यांनी हा प्रण घेतला आणि 2025 साली ते 100 वर्ष पूर्ण करत आहेत. आणि पहा सगळ्या भारताचं चित्र अशा पद्धतीनं गोंधळ निर्माण करून ठेवलाय, जिथे शांतता नावाचा प्रकार नाही राहिला, सुरक्षा राहिली नाही, साऱ्याच्या साऱ्या म्हणजे काय, जितका जास्त गोंधळ होईल तितका फायदा होईल. आणि हे कुठून शिकले ते? हे ते पुष्यमित्र शृंगापासून शिकले. ज्या सम्राट अशोकाची कारकीर्द जगामध्ये दैदीप्यमान होती ती नष्ट करायसाठी केवळ चातुर्वर्ण व्यवस्था आणायची, केवळ ब्राह्मणाचं वर्चस्व आणायची, म्हणून पुष्यमित्र शृंग नावाच्या माणसाने पहिल्यांदा या देशातली शिक्षण व्यवस्था कदम केली. पहिल्यांदा या देशामध्ये काम करणारे, त्याच्या राज्यामध्ये काम करणारे जे अधिकारी होते, जे ज्याला आपण
पाटील पटवारी देशपांडे म्हणायचो, ते सगळे आपल्या ताब्यात घेतले आणि शिक्षण देणारे सगळेच्या सगळे भंते लोक त्यांनी मारून टाकले. जेवढे महाविहार होते, जेवढे बुद्ध स्तूप होते, जेवढे बुद्ध विहार होते, जे शिक्षणाची केंद्र होती ती संपवून टाकली. आणि जी प्रथितयश विद्यापीठ होती ते विद्यापीठ नष्ट करून टाकली. या देशातून शिक्षण संस्कृती पूर्ण नष्ट करून टाकली, या देशाची समृद्ध संस्कृती नष्ट करून टाकली आणि सारी सत्ता आपल्याच हातात राहिली पाहिजे यासाठी शुंगाची राजवट केली. आणि मग शुंगाला त्याच्या जवळच्या लोकांनी मस्त राम बनवलं आणि रामराजाच्या आनंददायी कथा आपण आजही ऐकतो आहे. तेव्हा सगळ्यात प्रथम या गोष्टीकडे तारतम्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि हे कोण देणार? आता सत्तेमध्ये बसलेले लोक देणार किंवा जे सत्तेत आता उभे राहणार आहेत ते देणार? तुम्ही एका कोणत्याही सत्ताधाऱ्याला किंवा निवडणुकीत उभे राहणाऱ्याला पोराला विचारा किंवा त्या माणसाला विचारा का रे बाबा तू संविधान वाचलाय का, तो हो म्हणतो. पण लगेच त्याला दुसरा प्रश्न विचारा आणि तुमच्या लक्षात येईल की त्याने संविधान वाचलंच नाही. आपल्या देशामध्ये संविधान वाचूच दिलं गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. केवळ पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना बी ए पार्ट वनसाठी थोडेसे संविधानाचं हे देतात, बाकी इंजिनिअरिंगला संविधान नाही, मेडिकलला कोणत्याच फॅकल्टीला संविधान नाही आणि लहान पोरांना तर नाहीच नाही. ज्या देशामध्ये संविधानावर देश चालतो ते संविधान बहुसंख्य नागरिकांना जर माहीतच नसेल तर या देशाची गुलामी कायम राहील मित्र, ती राहू नये यासाठी मी पोटतिडकीने तुमच्यासोबत बोलत आहे. धन्यवाद आपण मला ऐकून घेतलं, याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. जय भीम, नमोबुद्धाय आहे.